उपलब्ध झाले आहेत. त्याच्यानंतर हरिश्चंद्र भोईर यांच्याकडनं आम्हाला पिण्याची व्यवस्था झाली आहे, पाण्याची व्यवस्था झाली आहे. त्याच्यानंतर राजेंद्र कोठावले यांच्याकडे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज सिरीज ट्रॉफी आपल्याला उपलब्ध झाली आहे. नक्कीच त्यांचं देखील आपण करूया सरचे स्वागत आणि वळूया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र सामना चालू होतोय. तो म्हणजे युनिटी स्पोर्ट चिंचोटी वर्फेस मंगलमूर्ती नागले या दरम्यान विजेता संघ आपल्याला आपण बघतोय सामना चालू होतोय. तीन षटकांची लढत, देऊया दोन्ही संघाला हार्दिक अशा शुभेच्छा. पहिलाच चेंडू गोलंदाज देवानंद वळवी यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर जोरदार मारण्याचा प्रयत्न. विकास वळवी येतोय आणि कुठली चूक करत नाही. पहिल्याच चेंडूवर मोठा आदरा बफला होता युनिटी स्पोर्ट. राहुल स्मृती चषकामध्ये तुमचं एकदा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज अंकुश पागे जातोय या पहिल्या चेंडूवर. मात्र आपण बघितलं रुपये दांडेकर पहिल्याच चेंडूवर गडी बाजतोय. पंढरी भोईर त्याचप्रमाणे आपण बघतोय. मधुकर माळी यांना मी विनंती करतोय, त्यांनी मंचावर येऊन बसायचं आहे. त्याचप्रमाणे निलेश पाटील यांनी देखील मंचावर येऊन बसायचं आहे. यावेळी मात्र फुल टॉप डिलिव्हरी चेंडूला केलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. शतरक्षक दूरवरून येतोय, चेंडूला उचलेल तोपर्यंत. इथे मात्र दोन धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत दोन फलंदाजांच्या माध्यमातून. आपण बघतोय अंकुश पागी स्ट्रायकरकडे आपण बघतोय आलेला, मात्र संघाचं आणि स्वतःचं खातं खोलून देतोय दोन धावांची. पुन्हा एकदा देवानंद राईट आर्म ओव्हर द विकेट ने गोंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळल्याबद्दल शतरक्षक धावतोय तोपर्यंत. इथे मात्र दोन धावा पळून पूर्ण केल्याबद्दल तिसऱ्याचा प्रयत्न होईल का. मात्र चांगला थ्रो बघायला मिळतोय, दोन धावा काही रोखू शकत नाही. दोन धावांची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते ती म्हणजे चार या आकड्यावर. दोन विजेता संघामध्ये नक्कीच चांगली लढत आपल्याला बघायला मिळते. एक काटे की टक्कर यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअरले का रिझनला आपण बघतोय. एकच धाव या एक धावण्याची धावसंख्या पुढे फरक आहे, जाऊन पोहोचते ते म्हणजे पाच या आकड्यावर. एक गाडी बाद झालाय युनिटी स्पोर्ट चिंचोटी संघ. प्रथम फलंदाजी करत असताना तीन षटकांची लढत आपल्याला बघायला मिळते. तर याच्यानंतर नक्कीच दोन संघांनी सज्ज राहायचं आहे. आईकृपा भाटपाडा वर्सेस जय अंबिका कर्नाळपाडा या दरम्यान नक्कीच सामना होईल. यावेळी पद जोदामाचा प्रयत्न, नक्कीच झेलची संधी आली होती शतरक्षकाने. नक्कीच आपण बघितलं प्रयत्न केला होता, चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. मात्र दोन धावा काही रोखू शकत नाही, दोन धावांची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते ती म्हणजे सात या आकड्यावर. चांगला प्रयत्न केला होता शतरक्षकाने. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. धावसंख्या ती म्हणजे सात धावा. गडी बाद झाला तो म्हणजे एक गडी बाद झाला. रुपेश दांडेकर फरका एक आक्रमक फलंदाज तंबूच्या आफऱ्यावर आपण बघितलं परतलाय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. तोच मात्र खेळाडू बाद झालाय. शेवटचा चेंडू फेल या पहिल्या षटकातील. चांगली फलंदाजी करावी लागेल कारण इम्पॉर्टंट सामना आहे. थोडस फास्ट देखील खेळायचा कारण आजचा दिवस मात्र
फाइनल डे आहे त्यामुळे थोडासा फास्ट खेळा. मी प्रत्येक संघांना विनंती करतोय कारण वेळाभावी नक्कीच तुम्हाला षटक देखील कपात करण्यात येतील याकडे तुम्ही लक्ष द्या कारण अंधारपणाच्या आत आपले सामने पूर्ण कव्हर झाले पाहिजेत. शेवटचा चेंडू देवानंद वलवियाचा स्ट्राइकन करा बघतो आपण फलंदाज सागर राइट अप ओवर द विकेट ने यावेळेस मध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं होतं स्वतःच्या फॉलेट मध्ये चांगले शतरक्षण एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे सात धावा गडी बाद झाले तो म्हणजे एक. आपण एक डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. कमांड डीजे राहुल स्मृती चषकामध्ये तुमचं एकदा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नंबर दोनचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर दाखल झाला आहे तो म्हणजे विकास वळवी मंगलमूर्ती नागले संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू बघायला मिळतोय. यावेळी मात्र बॅटची लिडिंग एज चेंडूचा फाय फ्लिपला आहे शतरक्षण प्रोटेक्शन आहे चांगलं शतरक्षण आपल्याला बघायला मिळतं. एक धावका रोखू शकत नाही एक या धावनेची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ते म्हणजे आठ या आकड्यावर चांगलं शतरक्षण आपल्याला बघायला मिळालं होतं. नक्कीच जर चेंडू कदाचित चुकला असता शतरक्षण तर नक्कीच चौकारापर्यंत गेला असता चेंडू. यावेळेपर्यंत फुल टफ डिलिव्हरी शतरक्षक आहेत देवानंद वळवी आणि कुठली चूक करत नाहीत. गडी बाद होतोय तो म्हणजे युनिटी स्पोर्ट्स संघाचा दुसरा गडी बाद होतोय तो म्हणजे सागर या नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय तो म्हणजे संदेश दांडेकर जातोय खेळण्यासाठी. विकास आता मात्र चांगली गोलंदाजी करण्यासाठी नक्कीच ओळखला जातोय. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद जरूर केला जातोय. संदेश आल्याला एखाद्या प्रोफेशनल प्रमाणे चेंडूला चेक केलं जातोय. पंच आपण बघतोय समोरचे पंच आहेत ते म्हणजे वैभव धून त्याच्यानंतर स्केअरलेक पंच आपण बघतोय किरण किरण बारात यांना आपण बघतोय. पुन्हा एकदा विकास 10-15 पर्यंतचा रनअप घेत असताना संदेशासाठी यावेळेस मात्र स्विच चिट करण्याचा प्रयत्न झाला होता आल्यालाच मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. नक्कीच पहिल्याच चेंडूवर तुम्ही रिव्हर्स स्वीट खेळण्याचा प्रयत्न करताय मात्र आल्याला तुम्ही नक्कीच स्वतःचं खातं किंवा सन्मानपूर्वक चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे मात्र तसं का होत नाही. मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला होता यावेळेस मात्र चांगला चेंडू म्हणावा लागेल. चेंडू पडल्यानंतर माझा थोडासा उचल घेणारा चेंडू होता विकास वळवियाचा फलंदाज संदेश दांडेकर याला चकित करणारा चेंडू होता आणि निर्धाव स्वरूपात आपल्याला चेंडू बघायला मिळाला चांगला चेंडू. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत ते म्हणजे चार चेंडू टाकून झालेत दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जागेवर न खेळण्याचा प्रयत्न झाला होता. नक्कीच तुम्ही खेळताना नक्कीच थोडीशी हालचाल करायला पाहिजे मात्र तसं काय होत नाही. जागेवर न खेळण्याचा प्रयत्न होतोय फुटवर्कचा अभाव जाणवतोय फलंदाजी करत असताना संदेश दांडेकर याचा.
तर नक्कीच इथे मात्र भरत जाधव त्याचप्रमाणे आपण बघतोय संदीप जाधव यांच्याकडनं नाश्त्याची व्यवस्था झाली आहे. खूप खूप आभार दादा. नक्कीच आपण बघतोय या चषकामध्ये नक्कीच मोलाचं योगदान देत असताना प्रत्येक व्यक्ती आपण बघतोय फुल डाय फुलाची पाकळी देत असताना धावसंख्या झाले ती म्हणजे 8 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक बघूया कोण घेऊन येईल. एफ डीजे नंबर 3 चा गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वर तो म्हणजे योगेश वळवी येतोय वैयक्तिक पहिल्या तर फंकाफाटी तिसरा षटक घेऊन येतोय. स्ट्रायकिंग कडे आपण बघतोय अंकुश पागेला यावेळी पण जोरदार प्रयत्न शत्रश थोडासा आपण बघतोय बीट होतोय. तोपर्यंत दोन धावा इथे पळून पळून पूर्ण केल्या बद्दल थोडासा कोसळला गेला शत्रक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन वरून मात्र स्वतः त्याने सावरला. या दोन धावळीची धावसंख्या पुढे फरकली जाऊन पोचली ती म्हणजे 10 या आकड्यावर. आतापर्यंत गडी बाद झालेत ते म्हणजे 2 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा योगेश यावेळी मात्र बॅटची लिडिंग एज चेंडू मात्र फाय फ्लिपला ट्रॅव्हल झाला. शत्रक्षक चांगले शत्ररक्षण करता एकच धाव मिळेल. एक धावणीची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 11 या आकड्यावर. काय कमालीची गोलंदाजी केली बात या गोलंदाज योगेश वळवी मार्फत. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 2 चेंडू टाकून झालेत. पुन्हा एकदा योगेश राईट आर्म ओव्हर द विकेटने संदेश साठी यावेळी मात्र जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र चांगला थ्रो बघायला मिळाला. आपण बघतोय लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळते ही एक धाव. यष्टीरक्षकाने नक्कीच चेंडू मात्र गोंदाजापर्यंत देण्याचा प्रयत्न केला होता. व्यवस्थित थ्रो आपल्याला बघायला मिळाला मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. या एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 घरात. चला दोन संगणक मी विनंती करतोय आई ग्रुप भातपाडा आणि जय अंबे कर्णारपाडा या संघाचे दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक पटिया. यावेळी मात्र डीप स्कर्ले क्रिजला शतकची वाहतोय. चांगला थ्रो बघायला मिळतोय यष्टीरक्षक चेंडू चेंडूला मात्र व्यवस्थित कॅरी करू शकला नाहीये. या दोन धावडीची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 या आकड्यावर. दोन फंगाचे फंगणा एक लगेचच या आई ग्रुप भाटपाडा वर्फे जय अंबा जय अंबिका डोंग कर्णपाडा संघ संगणा एक लगेचच या. पुन्हा योगेश वळवी यावेळी मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूमध्ये डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये मात्र दोन धावा काही रोखू शकत नाही. दोन धावणीची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 आकड्यावर. मोठे फटके खेळण्याचा जरूर प्रयत्न करतात मात्र आपण बघतोय मिस होत आहेत व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात येत नाही. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज योगेश बळवी याचा. यावेळेस मात्र आपण एकदा चेंडूला मिड विकेट डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला. एक धाव पळून पूर्ण केली बात आहे दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दोन धाव इथे पळून पूर्ण केल्या बात आहेत. दोन धावांची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 18 या आकड्यावर आणि 19 धावांचं टार्गेट असेल. चला दोन फंगणा एक लगेचच या नाणेफेक करण्यासाठी. तफेत जयंबा जयंबे डोंगरी कर्णपाडा संघ आई ग्रुप भातपाडा संघाचा कर्णधार आलेला आहे. दोन्ही फंगणक आलेले आहेत. नाणेफेक करून घ्या. प्रभाकर कांबळी यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक नाणेफेक केली जाते. यस डीजे
धन्यवाद ड्रिजे चौया मैदानाच्या दिशेने जिंकण्यासाठी 19 धावांचं टार्गेट सेट केले युनिटी स्पोर्ट चिंचोटी या संघाने. सलामीची जोडी विकास वळवी. ओ या हल्फ मात्र एखाद्या प्रोफेशनल प्रमाणे चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली जात आहे. चेंडू येते एक्स्ट्रा कव्हर रिजनला. इथे मात्र जेव धावची संधी आणि पहिला हादरा बफला वाहतोय तो म्हणजे मंगलमूर्ती नागले या संघाला. दुसरी धाव घेत असताना कुठे ना कुठे घाई केली आणि त्याच्यामध्ये विकेट जाते ती म्हणजे फलंदाज मुकेश वळवियाची. खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय राहुल स्मृती चषक 2024 हे शानदार आयोजन आपल्याला बघायला मिळतं आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र गडी बाद झालाय. पुन्हा एकदा विकास स्ट्राइकरकडे. यावेळी मात्र स्विच इट चेंडूला केलं बघताय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र निघून जातोय दन 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 करत सीमारेच्या पार चौकार. कमालीचा स्ट्रोक खेळलाय बघतोय तो म्हणजे विकास वळवी मार्फत. पहिल्या चेंडूवर बघा डिफेन्स केला होता चेंडूला आणि त्याच्यानंतर या स्विचच्या माध्यमातून चौकार अर्जित केलाय. यावेळी मात्र बॅटची एज गडी बाद होतोय तो म्हणजे विकास वळवी फरका. एक मोठा फलंदाज मंगलमूर्ती नागले या संघाला लागतोय दुसरा धक्का. तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी वाहतोय तो म्हणजे फलंदाज देवानंद वळवी वाहतोय. धाव संख्या आहे ती म्हणजे 5 धावा गडी बाद झाले म्हणजे 2. पुन्हा एकदा रुपेश दांडेकर. ओ या वेळेस मात्र सन्मानपूर्वक चेंडूला खेळला वाहतोय. एक धाव पळून पूर्ण केले बघते दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. मात्र एकाच धावणार समाधान मानतायत दोन फलंदाज. या एक धावणीची धाव संख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 19 धावांचं टार्गेट जरूर सेट केलं जातंय. यावेळेस मात्र यष्टीरक्षक थोडासा बीट होतोय. मात्र बॅकअप साठी फ्लायसिल प्रवीण शतरक्षक येतोय. एक धाव आपल्याला बघायला मिळते 22 स्वरूपात. एक धावण्याची धाव संख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या आकड्यावर. किचा विकास वळवी आउट झाल्यानंतर मात्र थोडीशी धाव संख्येला थोडस अंकुश राऊंड लावण्यामध्ये मी तर म्हणेन नक्कीच चांगली गोलंदाजी. आतापर्यंत आपण बघतोय रुपेश दांडेकर याचा. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने देवानंद साठी. यावेळी मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. चांगला शतरक्षक आपण बघतोय. चांगला झेल पकडला जातोय धावून हा झेल पकडला जातोय. तिसरा आदरा बसला जातोय तो म्हणजे मंगलमूर्ती.
तर नंबर दोन चा गोलंदाज येते गोलंदाजी मार्क वर तो म्हणजे राकेश ठाकरे. धाव संख्या येते म्हणजे 7 धावा 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. यावेळी मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. आता मात्र समीकरण असं होतं 11 चेंडू आणि 12 धावांची गरज जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी करतायत युनिटी स्पोर्ट चिंचोटी संघाचे गोलंदाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा हलक्या रीतीने चेंडूला खेळला जात आहे. या चेंडू गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. एकच धाव एक धावणीची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचते ते म्हणजे 8 या आकड्यावर. अक्षय बी जस्ट आयकनकडे आपण बघतोय. धाव संख्या ती म्हणजे 8 धावा गडी बाद झाले. आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. यावेळी मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करत असताना मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती युनिटी स्पोर्ट चिंचोटी संघाने आणि या सामने देखील चांगला प्रयत्न करतायत. पुणे द राकेश राईट आर्म ओवर द विकेटने फलंदाज अक्षय फाटी. यावेळी मात्र चेंडूला खेळले पॉइंट क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. चांगलं शत्रक्षण आपल्याला बघायला मिळतं. या एक धावणीची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते ते म्हणजे 9 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुण्यात राकेश राईट आर्म ओवर द विकेटने स्ट्रायकनकडे आपण बघतोय. फलंदाज यज्ञेश यावेळी मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. कव्हर रिझला क्षेत्रक्षक चेंडू खेळला गेला. यावेळी मात्र दुसऱ्या धावचा प्रयत्न केला होता मात्र एकच धावणार समाधान मानतायत ते म्हणजे यज्ञेश. एक या धावणीची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे जाऊन पोहोचते ते म्हणजे 10 या आकड्यावर. आता मात्र शेवटचा चेंडू फेल. काय इम्प्रोवाइज गोलंदाजी केली जाते ती म्हणजे गोलंदाज राकेश ठाकरे मार्फत. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. यावेळेस मात्र चेंडू उंच गेला. छत्रक्ष येईल का डीप वरून छत्रक्ष घेतोय आणि काय अप्रतिम झेल पकडला जातोय. गडी बाजतोय. दहा धावा 6 चेंडू आणि 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. एक जबरदस्त सामना रोमहर्षक सामना. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज. नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय. नवीन फलंदाज अशोक जातो खेळण्यासाठी. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजे संदेश दांडेकर ज्याने अप्रतिम षटक हाताळलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मात्र दाखल झाला आहे. बघूया 6 चेंडू आणि 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगकडे आपण बघतोय अक्षय याला. यावेळी मात्र जोरदार माझा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. राकेश ठाकरे आहेत चेंडूला कलेक्ट करतायत तोपर्यंत. इथे मात्र 2 धावा आपण पूर्ण केल्या जातायत. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते ते म्हणजे 12 या आकड्यावर. पाच चेंडू आणि 7 धावांची गरज. एखादा चेंडू डॉट नक्कीच या सामन्याला कलाटणे देऊन जाईल.
या वेळेत मात्र चेंडू उंच गेलाय, शतरक्षक स्वतः गोलंदाज येतोय, मात्र झेल इथे सुटला जातोय। तू घेऊ की मी घेऊ अशा प्रकारे आपण बघितलं, शतरक्षक देखील आला होता, स्वतः गोलंदाज देखील चेंडू पर्यंत गेले होते, मात्र तू घेऊ की मी घेऊ अशा प्रकारे आपल्याला सिच्युएशन बघायला मिळाली। आणि दोन धावा, दोन धावांची धावसंख्या पुढे फरकली, ती म्हणजे जाऊन पोहोचली ते म्हणजे 14 या आकड्यावर। चार चेंडू आणि पाच धावांची गरज, चार चेंडू पाच धावा। अक्षय पुन्हा एकदा यावेळेस, मात्र पंच हात मात्र इथे फैलवत असताना वाईट चेंडू अवंतर धावण्याची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पसते ते म्हणजे 15 या आकड्यावर। नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये काय इम्प्रोवाइज गोलंदाजी केली होती याच संदेश दांडेकर यांनी, मात्र या सामन्यामध्ये कुठे ना कुठे कमी पडतोय। लेफ्ट आर्म ओवर द विकेट ने यावेळी मात्र बॅटची एज आणि गडी बाद होतोय, चांगली गोलंदाजी आता मात्र करण्याचा प्रयत्न होतोय यष्टीरक्षक। तीन चेंडू आणि चार धावांची गरज, नवीन फलंदाज मुकेश बीज जातो खेळण्यासाठी, तीन चेंडू आणि चार धावांची गरज। संदेश लेफ्ट आर्मर राऊंड द विकेट ने यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केला होता आणि पंचांचा इशारा येतोय, अवांतर धाव, अवांतर धावण्याची नक्कीच धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 16 या आकड्यावर। तीन चेंडू आणि तीन धावांची गरज, तीन चेंडू आणि तीन धावा, एक रफ अँड टफ मॅच बघायला मिळते, तीन चेंडू तीन धावा। यावेळी मात्र चेंडूला खेळलाय डीप एस्टाकवर रिझनला, एक धाव पळून पूर्ण केले, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे मात्र आरामात पळून पूर्ण केली जाते, दोन धावांची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 18 या आकड्यावर। शेवटची एक धाव मात्र जिंकण्यासाठी पाहिजे, स्कोर लेवल झालाय, दोन चेंडू आणि एक धावांची गरज, अंब्रेला फील्ड सजावी सजवावी लागेल यावेळेस। शेवटचा दोन चेंडू आणि एक धावांची गरज असेल जिंकण्यासाठी। यावेळी मात्र चांगला प्रयत्न केला होता शतरक्षकाने, झेल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जातं या मंगलमूर्ती नागले संघ।